Z5 ऍप डाउनलोड करा आणि संपूर्ण एपिसोड्स फ्री मध्ये पहा. शिल्पी तू पण ये जेवायला. नाही जेवा तुम्ही. मी या घराची हेड आहे. मला दिवसभर तू केलेल्या खर्चाचा हिशोब पण ठेवावा लागतो. तुम्ही जेवा. चला झालं माझं. अहो झालं एवढ्यात म्हणजे. बर मी काहीतरी ठरवलंय. अरे हो मगाशी विद्युताला सांगायचंच राहिलं. काय ठरवलंय? मयुरी उद्यापासून तुझ्या होम ट्युशन साठी तू दादाला सोबत घेऊन जाशील. बाबा हो वहिनींनी घरातच राहिलं पाहिजे. घरात अनेक कामं असतात. आईची तब्येत पण बरी नाहीये. सो तिची पण काळजी घ्यायला कोणीतरी घरी हवंय सतत. आणि तुला रामनगरला जाण्याच्या आधी कुठे काही कामं असतील दुसरी किंवा एखाद्या दुकानात वगैरे जायचं असेल तर ती पण कामं तुला व्यवस्थित करता येतील नाही का? तुला चालेल ना रे दादा? मला चालेल. मला काय प्रॉब्लेम नाही. पण मला आहे म्हणजे आमच्या हॉस्टेलमध्ये प्रॉब्लेम आहे. कारण ते गर्ल्स हॉस्टेल आहे ना तर तिथे पुरुष कोणीच अलाउड नाहीये. आणि मला चालेल बाबा आले तर पण तिकडे नाही चालणार. तिथे तुम्हाला 3 ते 4 तास रस्त्यावर उन्हामध्ये उभं राहावं लागेल. चालेल ना तुम्हाला? म्हणजे तुम्ही मॅनेज कराल ना? नाही अजिबात नाही. काय मॅनेज कराल? पण वहिनीचं घरात थांबणं जास्त गरजेचं आहे. त्याचं काय करायचं मग? आत्या तू चल ना माझ्या सोबत. मला चालेल. मयुरी तुला ना अक्कल नाहीये हे सतत सिद्ध करत जाऊ नकोस ग. तुला माझा जॉब प्रोफाईल माहितीये. मी नसेन ना तिथे खूप प्रॉब्लेम होतो. मी हलू शकत नाही क्लिनिक मधनं. उगाच डोक्यातून काहीतरी काढत जाऊ नकोस. जे चाललंय ना ते ठीक चाललंय. शिल्पी एक महिना तिला काय करायचं करू देत नंतर आपण ठरवूया ना. आई तुझं माझ्या बोलण्याकडे लक्ष नाहीये ना? अग ऐकत होते मी. तू ऋतुजा बद्दल बोलत होतीस बरोबर? ऋतुजा बद्दल बर मग मला सांग मी काय बोलत होते. सांग सांग. आई मी ऋतुजाचं नाव सुद्धा नाही घेतलं. सांग आता कसला विचार करतेस एवढा? तुझा माझा मयू तुझ्यात ना हल्ली खूप बदल होतात. म्हणजे तू खूप खोट ना अगदी सराईतपणे बोलायला लागलीस. आता जेवताना सुद्धा तू खोट बोललीस. आणि मला असं वाटतंय ना हे सगळं माझ्यामुळे होतंय. म्हणजे माझी बाजू सावरण्यासाठी तुला हे सगळं करावं लागतंय. मला काळजी वाटते ग तुझी. आई हे बघ आत्ता आपल्याकडे खोटं बोलण्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय नाहीये. आणि तुला माहिती आजी काय म्हणत होती? जर एखाद्या चांगल्या कामासाठी कधी खोटं बोलावं लागलं ना तर चालत. मयू पण आई मी तुझ्याशी किंवा बाबांशी कधीच म्हणजे कधीच खोटं नाही बोलणं. आय प्रॉमिस. आणि हे सगळं नीट झाल्यावर आपण सगळ्यांना खरंच खरं सांगून टाकू.
कराग्रे वसते लक्ष्मी कर मदे सरस्वती कर मुले गोविंदम प्रभाते कर दर्शनम समुद्र वसने देवी पर्वत भूमंडलम विष्णु पत्नी नमोस्तुते पादस्पर्श क्षमस्वम। अहो उठताय ना, जायचंय ना वॉकला, जायचंय ना वॉकला, थोडा वेळ झोपतो 5 मिनिट। मी पण झोपते। Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।